नमस्कार मंडळी, कुक विद अंकिता या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण नेहमी तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक खातो, तर आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचे मँगो रवा मोदक करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, हा एक मोठा आंबा मी मिक्सरमध्ये वाटून त्याची प्युरी करून घेतली आहे. एक वाटी रवा आहे, बारीक रवा आहे हा. हे 2-3 चमचे मी तूप घेतलं आहे. हे मी चवीनुसार मीठ घेणार आहे. हे मी एक वाटी खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं आहे खवलेलं. हे मी अर्धी वाटी गुळ घेतलं आहे. हे मी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेतले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता. हे मी थोडीशी वेलची आणि जायफळची पूड घेतली आहे. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. पहिले मी मोदकाचं सारण करून घेणार आहे, कारण ते थंड करून आपल्याला मोदकात घालावं लागेल. यात मी 1 चमचा तूप टाकते. गॅस स्लो करून घेते. त्यात मी सुरुवातीला गूळ वितळवून घेणार आहे. गूळ वितळवून आपण खोबरं टाकलं तर ते छान मिक्स होतं आणि लवकर होतो. गूळ वितळवून घेतले आपण, आता आपण त्यात खोबरं टाकूया. हे मिक्स करून घेते. सारण मी 1-2 मिनटं परतवून घेतले आहे. त्यात मी 3 चमचे आंब्याची प्युरी टाकते. आणि हे ड्रायफ्रूट्स टाकते. मिक्स करून घेते. गुळाचं प्रमाण तुम्ही कमीही करू शकता, कारण आंबा गोड असतो. इथे मी 2-3 मिनटं आता हे परतून घेतले आहे. सारण थोडं आता सुकलं आहे. मी गॅस बंद करते आणि त्यात वेलची पूड टाकते आणि मिक्स करून घेते. आता आपण हे बाजूला ठेवून हे थंड होऊ देऊया. इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे, तर त्याच्या 1.5 पट मी पाणी घेणार आहे आणि ते उकळवून घेते. पाण्याला उकळी येते, त्यात मी 1 चमचा तूप टाकते आणि थोडंसं मीठ टाकते. पाण्याला छान उकळी आली आहे, त्यात मी आता थोडा थोडा करून रवा सोडणार आहे एका हाताने, आणि दुसऱ्या हाताने मी ते ढवळणार आहे. हे मी मिक्स करून घेते. हे कंटिन्यू ढवळत राहावं लागेल आपल्याला, नाहीतर ते त्यात गुठळ्या पडतील. आता ह्या स्टेजला मी आंब्याची प्युरी टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. तर ही उरलेली प्युरी मी टाकते. आता प्रॉपर मिक्स करून घेते. आता हे मी मिक्स करून घेतले आहे. ह्यावर मी झाकण ठेवून 1 मिनटं वाफवून घेणार आहे स्लो गॅसवर. आता हे 1 मिनटं मी वाफवून घेतले आहे. आता हे थोडं 1-3-4 मिनटं थंड होऊ देते, मग ह्याला मी मळून तुम्हाला रेडी करून दाखवते.
आता ही मी रव्याची उकड एका परातीत काढून घेतली आहे. तुपाचा हात लावून मी आता ह्याला मळून घेणार आहे. आता हे मी पीठ मळून घेतले आहे. साधारण थोडं नरम असं पीठ मळून घ्यायचं, एकदम कडक पण नको. आता मी साच्यातून मोदक रेडी करून घेणार आहे. ह्याला मी थोडं तूप लावून घेते, पीठ टाकते. हे सारण टाकलंय मी. याचं तोंड मी बंद करून घेते. काही खोलून दाखवत आपली मोदक रेडी झालं आहे. तर हे मी स्टीमर घेतला आहे, तुम्ही चाळणीही घेऊ शकता. आता हे मोदक मी साच्यातून तयार केले आहेत. आता हे मी वाफवणार आहे. स्टीमर ठेवला आहे, आता हे मी फास्ट गॅसवर 15 मिनिटं वाफवून घेणार आहे. पहा, आपले आंबा रवा मोदक रेडी झाले आहेत. किती छान कलर आला आहे. यावर मी आता तुपाची धार सोडते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन वाजवायला विसरू नका.